नमस्कार जळगाव जिल्ह्यातला बहुचर्चित विषय म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक्क्याऐंशी हजार हेक्टरवर अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता पीक विम्याचा कालावधी हा एकतीस जुलै रोजी संपुष्टात आलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे बरेच सर्वपक्षीय सामाजिक संघटना शेतकरी संघटना वारंवार आनंद करत आंदोलन करत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही पीक विम्यासाठी जलसंबंध जल स जल समाधी आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांना केळीच्या पानावर निवेदन देण्यात आले त्याच्यानंतर पीक नहीं। तेचा ला। पीक विमा मिळत नाही म्हणून त्यांचं पिंडदान आंदोलन करण्यात आलं त्याच्यानंतर या सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून कामाख्या देवीची महाआरती करते करण्यात आली परंतु अजूनही आज ताकद शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही पीक विम्याचा कालावधी एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आल्यानंतर अठरा जून दोन हजार एकवीस रोजी या शासन निर्णयानुसार तीन आठवड्यांच्या आत म्हणजे वीस ते एकवीस ऑगस्टपर्यंत थंडीचे व अतिउच्च तापमानाचे त्याच्यानंतर पंचाईत दिवसाच्या आत म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत चक्रीवादळ गारपीटचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणं बंधनकारक होतं जर सदर रक्कम पंधरा सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात काही कारणास्तव तो जमा झाली नाही त्याची सर्व जबाबदारी प्रशासन केंद्र शासन महाराष्ट्र शासनाची राहील व त्याच्यानंतर शासनाचा एक जी आर आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा एक शासन निर्णय या शासन निर्णयानुसार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स पंधरा सप्टेंबर मिळाली नाही तर संबंधित पीडित लाभार्थी शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजाने त्यांची रक्कम देणं बंधनकारक आहे आज नोव्हेंबर महिन्याला अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने पीक विमा कंपन्यांनी त्यांनी काही करायचं ते करा, करा पण शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करताना बारा टक्के व्याजासहज जमा करण्यात यावी याच्यामध्ये केंद्र शासनाने हप्ता दिला की नाही महाराष्ट्र शासनाने हप्ता दिला की नाही कृषी विभागाने पडताळणी केली की नाही हा त्यांचा वि विषय आहे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन हे शेतकरी विरोधी धोरण वारंवार नाम राबवत असल्याचं आपल्या निर्देशनास येणार आहे व तसं आम्ही आपल्याला ते पुढे निर्दर्शनास आणून देऊ की शेतकरी विरोधी कसा आहे शेतकऱ्यांच्या ताटात विष कालवणाऱ्या हे केंद्र व महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचं रक्त शोधते म्हणून जर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक विम्याच्या लाभार्थी पीडित शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजाने जर शासनाने रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही तर केंद्र केंद्रीय मंत्री केंद्रीय कृषी मंत्री व महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री यांचा मी शेतकऱ्यांचं रक्त शोषता म्हणून यांचा मी रक्ताने त्यांचा अभिषेक करून त्यांचा निषेध करणार आहो याची प्रशासनाने नोंद घ्यावी